हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप सगळे ठीक असाल. आम्ही पण ठीक आहे. तर आमच्या इथे आता खूप पाऊस सुरू झाला आहे आणि आता वाजले संध्याकाळचे 5 आणि पिऊ दिदी झोपेतून उठून पिऊ आता पाऊस बघती आमची. पिऊ हाय कर सगळ्यांना. पिऊ कशी बघती बघा. आता ती जरा कॅमेरा ओळखायला लागली आहे ना. पिऊ पाऊस कुठे? पाऊस बघते का ते बघा. कसं पाऊस बघते का म्हटल्यानंतर पाऊस बघते. पाऊस म्हटल्यानंतर लगेच समजतं तिला आता काय बघायचं. पाऊस येतोय काय? येतोय पाऊस येतोय का? कुठे पाऊस? अजिबात बापडे काय येतोय? पाऊस येतो. तर आता आम्ही उद्या सकाळी आमच्या गावी जाणार आहेत आणि आज पाऊस येतोय. आता बघूया उद्या काय होतंय ते. उद्या जर पाऊस सुरू झाला तर आमचं जाणं कॅन्सल होऊ शकतं कदाचित आणि आम्ही इथेच राहू शकतो. आणि आमची एक्साइटमेंट पण काही कामाची नाही राहिली आता. बट शक्यतो आम्ही उद्या जाण्याचा प्रयत्न करू. सकाळीच जायचं होतं बट आता पाऊस येतोय बघू. आता एवढा वेळ नाही यायचा, थोडा वेळच येईल. पिऊ दिदी पिऊ पाऊस कुठे? पाऊस पिऊला फोन पाहिजे त्याच्यामुळे ती असं करते. पाऊस बघा. पाऊस तुला यायचं का? भूर यायचं? पावसात यायचं का भूर? आता तिला खाली जायचा टाईम झालाय तिचं, त्याच्यामुळे आता पाऊस सुरू झालाय आणि तिचं खाली जाण्याचं पण रद्द. आता काय पाऊस? बापरे किती पाऊस येतोय बघ. हे बघा पाऊस किती फास्ट येतोय. खूप फास्ट पाऊस येतोय. सगळी आमची गॅलरी पण भिजली आहे. पाऊस आणि वारं सोबतच सुरू आहे त्याच्यामुळे आमची गॅलरी पण सगळी भिजली आहे. मी आता जस्ट गॅलरी धुवून काढली होती पाऊस येण्याच्या अगोदर. माझी सगळी मेहनत वाया गेली आता. बट काही नाही, आता पाऊस आल्याने गॅलरी धुवूनच निघते. पिऊला बोर झालाय तिथं बसून आता. आणि पिऊ आता इथे बसणार आहे. इथून दिसतो का पाऊस? बघ बरं पाऊस काय चालायचं. आता चालायला शिकली तर रोज चालायलाच लागतं. खाली बसतच नाही अजिबात, फक्त फिरायला पाहिजे. आता घेऊन चल म्हणते खाली. बॅग वगैरे सगळ्या भरून ठेवल्या होत्या आम्ही. पिऊची बॅग, माझी बॅग, पिऊच्या पप्पांचे पण कपडे सगळे सिलेक्ट केले आहेत उद्यासाठी जाण्यासाठी उद्या. आणि आज आता पाऊस येतोय. पिऊ आता काय होईल? पिऊ आता जाणार की नाही तिच्या आजी आजोबांकडे? आता आई बाबांकडे जाशील की नाही? तू गेल्यावर तिथं त्यांच्याकडे कुणाकडे जायची पण नाही. कुणाकडेच जात नाही, आम्ही दोघंच असतो इथे त्याच्यामुळे सवय नाही कुणाला बघायची. तरी पण तिच्या आजोबा रोज व्हिडिओ कॉल करतात तिला. पिऊ आता तू ओळखशील का बाबांना? बाबा तुला व्हिडिओ कॉल करताना रोज ओळखशील का बब्बू? व्हिडिओ कॉलवरती हसते त्यांना बट आता बघितल्यानंतर काय माहिती कशी रिॲक्शन आहे ती पण दाखवेल तुम्हाला. आता गावी गेल्यानंतर आम्ही खूप मज्जा करणार आहे. आता आशगीकडे जाणार आहे ना बाबू. आता पिऊ तिच्या मामाला पण भेटेल. मामा, मावशी, दिदी, दादा सगळ्यांना भेटणार आहे ना बाबू. का खाते तू? का खाते पिऊ दिदी? तू कुठे जाणार आहे आता उद्या? बू उद्या कुठे जाणार आहे? माझी बुब्बू बाबाकडे. बाबांकडे जा बघ गेल्यानंतर. नाही तर बाबा म्हणते आची कशी पिऊ येत पण नाही माझ्याकडे. 2-3 दिवस आता तिला गेल्यानंतर ॲडजस्ट व्हायला टाईमच लागेल तिथे. बऱ्याच दिवसानंतर चाललोय आम्ही. दिवाळीला गेलो होतो त्याच्यानंतर गेलोच नाही. आणि दिवाळीला गेलो तेव्हा पण तिने खूप त्रास दिला. इथे एकदम शांततेची सवय आणि तिकडे जरा गजबज असते. सगळे असतात तर ओरडा तिला अजिबात आवडत नाही झोपल्यावर. बाबाकडे चालली तू? हां बाबाकडे चालली. बाबाकडे चालली उद्या. आता उद्या पाऊस आला मग का काढायचं? चला आता आम्ही करतोय आम्हाला चहा आणि
चहा पिऊन झाल्यानंतर पाऊस जर थांबला तर पिऊला घेऊन खाली जावं लागेल थोड्या वेळ. तिला रोज सवय झाली आहे खाली जाण्याची, आता नाही तर राहत नाही तशी ती. चलो हम अब चाय करेंगे. तर आमचा चहा झाला आहे आता रेडी, आणि चहा घेण्यासाठी मी एकटीच आहे कारण पिऊचे पप्पा गेले ड्युटीला. आणि आता पिऊ आणि मीच आहे घरी. आणि आता पिऊला मला खाली घेऊन जावं लागणार, पण आता पाऊस आला पिऊ, आता काय करायचं आपण. तर आमची एक्साइटमेंट वरती असं वाटतंय आता पाणीच फिरणार आहे की काय. आणि चहा ती आता गरमागरम या तुम्ही पण चहा घ्यायला. आता काय उन्हाळ्यात पाऊस, पावसाळ्यात ऊन काय चाललंय वातावरणाचं ते पण समजत नाही. आमच्या सगळ्या बॅग बिग भरून आम्ही सगळी तयारी करून ठेवली आहे. उद्या जस आता निघायचंच होतं सकाळी, किंवा दिदी उठल्यानंतर तिचं आवरल्यानंतर. बट आता बघूया उद्या काय होत आहे ते. तर काल आम्ही घरी जाण्यासाठी चांगली शॉपिंग पण करून आलो होतो पिऊची माझी. तर आता म्हटलं घरी जायचं आहे तर बघूया किती दिवस राहतो आहे. एक दीड महिना तरी राहूच आम्ही कारण पिऊच्या पप्पांना यावं लागेल वापस लवकरच. आणि पिऊचा बड्डे पण आम्ही तिकडेच करणार आहे गावाकडे, त्याच्यामुळे आता पिऊचे पप्पा म्हणतात तिकडेच थांबा तुम्ही तोपर्यंत. पिऊचा बड्डे जूनमध्ये असतो तर मग जास्त सामान घ्यायचं होतं. आणि पिऊच्या बड्डेचे पण तिला दोन फ्रॉक घेतले. पण आता पिऊ, आता पिऊ तू इथेच राहणार. पिऊची पाठ गळाली त्याच्यामुळे तिने झोपून घेतले. बघा हे बघा पिऊ दिदीने कसे झोपून घेतलंय. आमच्या पिऊ दिदीने कसे झोपून घेतले बघा कशी बघते. बोर झालं तुला, बोर झालं काय खाते, कागद खाते का काही पण खात राहते, फक्त खायला पाहिजे काही असो का खाते. माझ्या मम्मीचा जर फोन आला तर मम्मी मला नेहमी म्हणते तिला काहीतरी खायला दे जा, तू तिला चारतच नसेल त्याच्यामुळे ती काही पण तोंडात घालते. पण आता तिचं पोट भरलेलं असलं तरी पण तिला कोणती गोष्ट बघितली का तोंडात घालण्याची सवय झाली आहे. लहान मुलांचं तेच असतं काही पण असो, म्हणजे ते अगोदर कोणती गोष्ट खाऊन त्यांना कळते ही कशी, म्हणजे खाऊन ओळखतात की काय म्हणून. असंच मी यम मित्रावर बघितलं होतं. यम मित्रामध्ये जे आम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नंबर दिला होता माझा मोबाईल नंबर, तर त्याच्यावरून प्रत्येक महिन्याला फोन येत राहतात आणि ते माहिती देतात की तुमचं बाळ आता कसं रिॲक्ट करेल, वस्तू कशा ओळखेल. तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं म्हणून मग सांगते असं काही मला एवढं पण नॉलेज नाही त्याचं. आता थोडं थोडं बोलायला पण शिकली आणि चालते पण एक हात पकडून. तर वॉकरमध्ये पण चालत नाही आता, तर एकटंच चालायला पाहिजे बिना वॉकरचा. आणि फक्त हात पकडावा लागतो थोडा. आणि उभा पण राहते एकटी आता हळूहळू, थोडी थोडी मोठी होत चालली आहे. आता 2 महिन्यानंतर 1 वर्षांची पण होईल. वेळ कसा निघून जातो ते पण कळत पण नाही. आणि आमची पिऊ आता 1 वर्षाची होईल. हे ना बाबू, कोण 1 वर्षाचे होणार आहे आता? कुणाच्या बड्डे येणार आहे? पिऊ दिदीच्या, पिऊ दिदीच्या बड्डे येणार आहे का? माझ्या सोना बीबीच्या येऊ. हा सोना बीबी आहे का माझ्या? कोण आहे माझी सोना बीबी? माझी सोना बीबी कोण आहे? तू आहे का? तू आहे का माझी सोना बीबी? रिॲक्शन बघून खूप छान वाटते. लहान बाळांमुळे टाइम कुठे जातो ते पण समजत नाही. बट कधी कधी खूप त्रास देते एकदा त्रास द्यायला लागल्यानंतर. पण एवढा पण काही त्रास नाही देत जेवढी लहान मुलं देतात एखाद्या दिवशी फक्त. तर आता पाऊस थांबलाय, आम्ही आलोय खाली. आणि बघा कसा पाऊस सगळीकडे पाणी पाणी झालंय, सगळीकडे पाणी पाणी झालंय आता. आणि पिऊला काही जम निघत नव्हतं त्याच्यामुळे आता यावंच लागलं खाली. छान वाटतंय पाऊस येऊन गेल्यानंतर, जरा गारवा वाटतोय गर्मीमध्ये. बघा सगळीकडे कसं पाणी पाणी झालंय आमच्या गार्डनमध्ये पण. आता पिऊ जिथे बसते तिथे पण सगळं पाणी पाणी झालंय. पिऊ आता कुठं बसायचं आपण? कुठं बसायचं पिऊ दिदी? ऊन पडलंय लगेच पाऊस आल्यानंतर, काय वातावरणाचं काही समजत नाही. पिऊ
सगळं पाणी पाणी झालं बब्बू, आता काय करायचे हे बघा, पाणी पाणी झालंय सगळं। पिऊला आता खूप आनंद झालाय, खाली आली तर पाणी झालं। पिऊ आता कसे जायचं, पडू ना आपण इथं। पिऊची एक फ्रेंड आहे शार्वी म्हणून, शार्वी नाव आहे तिचं, थोडी छोटीच आहे ती, पण एल के जी मध्ये शिकते। ती गावाला गेली होती खूप दिवसानंतर, पिऊकडे आली एकदम आनंदाने, पिऊ पिऊ करीत, आणि पिऊ तिच्याकडे गेली पण नाही। पिऊ दोन तीन छोट्या छोट्या मुली त्या पिऊला एकदम आनंदाने घेतात, पण पिऊ काही जातच नाही, तरी पण देते मी त्यांच्याकडे, जरा सवय होईल तिला म्हणून। पिऊ दीदी बोर झालं, बोर झालं का तुला दुबू, बोर आली बू, सगळं ओलं ओलं झालंय त्याच्यामुळे पिऊला काही झोका खेळता नाही आला, आणि घसरगुंडी पण नाही खेळता आली। हे बघा या तिच्या फ्रेंड आहेत कसे घेतात तिच्याकडे। पिऊचा स्लाइडर पण सगळी भिजली आहे ना, पिऊ पिऊला आज खेळता पण नाही आलं गं बाई, आज पिऊला खेळ, त्यांना बघून पिऊला पण असं वाटतं मी पण खेळावं यांच्यासोबत माती। चला आता आम्ही जातोय वरती थोड्या वेळामध्ये, लहानपण किती निरागस असतं, काही टेन्शन नाही काही नाही। तर मी आता हा व्हिडिओ इथंच एंड करते, प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि कमेंट पण करा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते। आणि आज माझे 400 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, त्याच्याबद्दल तुम्हा सर्वांना मनापासून थँक्यू, बाय बाय।